तर मी आहे तुमचा पुणे प्रेमी आम्ही. सर्वप्रथम सगळ्यांना शुभ दीपावली. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की का आपण दिवाळी साजरी करतो. ॲज अ यंगस्टर माझ्या मनात खूप सारे प्रश्न होते की का सकाळी लवकर उठायचं, का आपण दिवे लावतो, का कंदील लावतो आणि का सकाळी तेल आणि उटणं लावून आंघोळ करतो. हे सर्व प्रश्न मला दरवर्षी पडायचे. मायथॉलॉजिकली माहिती होतं, श्रीराम आणि लक्ष्मण सीतेला घेऊन अयोध्यामध्ये आले होते. त्यांच्या येण्याच्या आनंदामध्ये हा सण साजरा केला गेला होता आणि महाभारतानुसार श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून 16,000 महिलांची सुटका केली होती, त्यामुळे हा सण त्या आनंदात साजरा केला जातो. पण माझी प्रश्न ह्याच्यातून सुटत नव्हती, कारण हे सगळं मायथॉलॉजिकल होतं. पण खरा प्रश्न काय की का साजरा केला जात होता. मी लावला माझ्या भोरच्या मावशीला फोन. ती म्हणलं, बाई तू सांग का आपण खरंच साजरा करतो हा सण. तिने देखील सुरुवात तशीच केली, सगळं मायथॉलॉजिकल सांगण्यात. रामायणात असं लिहिलं गेलंय, महाभारतात असं लिहिलं गेलंय. मी तिला म्हटलं, अगं रामायण महाभारताबद्दल मला माहिती, पण मला असं काहीतरी सांग जे कुणालाच माहिती नाही आहे किंवा जे ॲज अ यंगस्टर मी जाणून घ्यायला उत्स्फूर्त राहील. मग ती सांगू लागली, बघ कसे आहे, अगोदरच्या काळामध्ये जेव्हा पाऊस पडून जायचा त्यानंतर यायचा हिवाळा, आणि हिवाळा आल्यानंतर अशी काही सोय नव्हती आत्ता जशी आहे की आर्टिफिशियल हीटर्स आहेत, त्या काळात अशी काही सोय नव्हती. म्हणून लोक आपल्या घरात अंगणात दिवे लावायचे, मातीचे दिवे लावायचे की जेणेकरून अख्ख्या अंगणात एक उष्णता पसरेल आणि थंडीमध्ये कसं आपली स्किन कोरडी पडते, आणि ती कोरडी पडू नये म्हणून आपल्या स्किनला आणि बॉडीला रेडी करण्यासाठी पुन्हा आपण उठणं आणि तेल लावून आंघोळ करतो. मग ती म्हणली, आता तुझ्या मनात प्रश्न पडले असतील की मग आपण नवीन कपडे का घेतो. तर ती म्हणली, त्याचं असं आहे तर अगोदरच्या काळामध्ये मुख्य व्यवसाय होता शेती. खरीप क्रॉपची जूनमध्ये पेरणी केली जायची, ज्याचं पीक ऑक्टोबरमध्ये मळणी करून तयार होऊन जायचं. ते विकून झाल्यानंतर त्यातून आलेल्या पैशांनी शेतकरी लोक नवीन कपडे घ्यायचे, उत्साह साजरा करायचे, कारण की तो आनंदाचा सण होता त्यांच्यासाठी. तर ही आहेत सर्व खरी कारणं. अजून अशा व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि लोकापर्यंत आणि यंगस्टरपर्यंत पोचवा. निरोप घेतो, तुमचा पुणे प्रेमी आम्ही.